नमस्कार, रुपाली बोराडे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मिल्क पावडर स्वीट रेसिपी किंवा पेढा कसा बनवायचा याची रेसिपी। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खूप साधी आणि सोपी अशी झटपट होणारी ही रेसिपी आहे, कोणीही करू शकेल अशी। प्रथम आपण पॅन मध्ये अर्धी वाटी दूध घालून घेणार आहोत आणि यामध्येच आपण 4 चमचे साखर घालून घेत आहोत। साखर आणि दूध आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपण यामध्ये 2 चमचे तूप घालूया। यानंतर 1 चमचा वेलची पूड। तुम्हाला जर माझी ही आजची स्वीटची रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट्स करा, त्याचबरोबर शेअर करा। यानंतर आपण इथे 1 कप मिल्क पावडर वापरणार आहोत। मिल्क पावडर आपण एकदम घालायची नाहीये, थोडी थोडी करत मिक्स करायची, म्हणजे यामध्ये कोणत्याही गुठळ्या राहणार नाहीयेत। इथे आपण गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे, म्हणजे आपलं हे मिश्रण खाली चिटकणार नाहीये। मार्केटपेक्षाही खूपच टेस्टी असे हे पेढे तयार होतात। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। अशा पद्धतीने आपण हे मिश्रण सतत मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर आपण इथे याचे 2 भाग कट करून घेणार आहोत। यानंतर आपण इथे ऑरेंज कलरचा लिक्विड फूड कलर वापरलेला आहे 3 ते 4 ड्रॉप आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। याचे आपण पेढे बनवायला घेऊया। मी व्हाईट कलरचे 7 भाग करून घेतलेले आहेत। याचे आपल्याला एकदम गोल असे पेढे बनवून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने मी सर्व पेढे बनवून घेतलेले आहेत। यानंतर आपण ऑरेंज कलरचे बनवायला घेऊया। याचे देखील आपण 7 भाग कट करून घेणार आहोत। हा देखील पेढा आपण एकदम गोल करून याला वाटीचा आकार देणार आहोत आणि यामध्येच आपण व्हाईट पेढा ठेवणार आहोत। तुम्ही व्हिडिओत पाहू शकता मी कशा पद्धतीने पेढे बनवत आहे ते। अशा पद्धतीने आपला इथे पेढा तयार झालेला आहे। यानंतर मी तुम्हाला आणखी एक पेढा बनवून दाखवते।
मार्केटपेक्षाही खूपच टेस्टी असे हे पेढे तयार होतात, तुम्ही नक्की बनवून पहा आणि कसे झाले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। आपल्या पेड्यांना कलरही खूपच सुंदर आलेला आहे। सेम प्रोसेस फॉलो करून मी इतर पेढेही बनवून घेतलेले आहेत। तर आज तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।